नमस्कार, रुचिरा रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे। त्यासाठी मी खोबरा खीस एक वाटी आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडीशी विलायची। साखरेचा पाक बनवायचा आहे, त्यासाठी मी कढईमध्ये साखर टाकत आहे आणि वरून अर्धा फुलपात्र पाणी टाकत आहे। पाक होईपर्यंत एकसारखे हलवत राहायचे आहे। विलायची पावडर पाकामध्ये टाकायची आहे, त्यामुळे चव छान येते। पाक आपण बुंदी लाडूला घेतो तसाच घ्यायचा आहे। पाक झाला का नाही पाहण्यासाठी वाटीमध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आणि पाण्यामध्ये पाकाचा एक थेंब सोडायचा। थेंब तर विरघळला तर पाक झाला नाही, त्याची गोळी जर झाली तर पाक झाला आहे असे समजायचे। पाकाने झालेला नाही, विरघळतो। पाक आता होत आलेला आहे, याला तारही चढायला लागलेली आहे। याची गोळीही बनायला लागलेली आहे। थोडासा कच्चा आहे। पाकाची तार तयार झाली आहे। पाक तयार आहे, आता खोबऱ्या खिसामध्ये पाक ओतायचा आहे। पाक ओतल्यानंतर एकसारखे हलवत राहायचे। तुम्ही खोबरे खिसूनही करू शकता। थोडे गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधायचे आहेत। त्याचे अशा पद्धतीने छोटे मोठे तुम्हाला आवडेल त्या आकाराचे लाडू तुम्ही बनवू शकता। अगदी दिसायलाही पांढरे शुभ्र दिसतात व चवीलाही खूप छान लागतात। अगदी झटपट बनतात। उपासालाही तुम्ही खाऊ शकता, गौरी गणपतीलाही तुम्ही बनवू शकता। मी अशा पद्धतीने सर्व लाडू बनवून घेते। एक वाटी खोबरे खिसचे 15 लाडू बनतात अशा प्रकारचे। अगदी पांढरे शुभ्र दिसणारे आणि पटकन बनणारे खोबरे खिसचे लाडू अवश्य एकदा बनवून पहा। खायलाही खूप चविष्ट लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा. धन्यवाद.